सीएसटीपीएस वसाहत में स्थित एक पुराने पेड़ को नष्ट करने की कोशिश करने वालों पर कार्रवाई की मांग संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था के संस्थापक अध्यक्ष राजेश बेले ने की है। तो सुनिए इस मौके पर उन्होंने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। सीएसटीपीएस चंद्रपुर कर्मचारी वसाहत में मौजूद तकरीबन 40 से 45 वर्ष एक पुराने पेड़ को बीते दिनों छीलकर नष्ट करने का प्रयास किया गया था। मई संबंध में संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था के संस्थापक अध्यक्ष राजेश बेले ने संबंधितों पर कड़ी कार्रवाई करने की मांग की है। तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने क्या कहा स्वयं उनकी जुबानी। हमारे विशेष प्रतिनिधि विकास परिवार की रिपोर्ट। चंद्रपुर सुपर थर्मल पावर स्टेशन अंतर्गत कर्मचारी वसाहत वृक्षाची मर्यादा 50 ते 45 वर्ष उंची त्याचे 50 फुटाच्या जवळपास हे वृक्ष शिलून त्याला निस्तनाभूत आणि त्याला तोडण्याचा प्रयत्न करणारे वसाहतले कर्मचारी यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी आम्ही वन विभाग आणि मुख्य अभियंता सपाटे साहेब यांना केलेली आहे। आणि इथे प्रत्येक वसाहतली कर्मचारी इथल्या प्रिमायसेसवरती वृक्ष तोडून अतिक्रमण करण्याचे प्रयत्न करून राहिलेलं अतिक्रमण हे अतिक्रमण तत्काळ हटवण्याची मागणी आम्ही चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन यांना करतो। आणि वसाहतातल्या किती वृक्ष अशा प्रकारे तोडण्यात आले याच्यावरती योग्य ती चौकशी करून त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावी, अन्यथा चंद्रपूर संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था हमेशा याच्या विरोधात तक्रार करत राहणार आणि पाठपुरावा करत राहणार।